शिंदखेडा तालुक्यातील बेटावर्दी या ठिकाणी मुख्य रहदारीच्या रस्त्यावर मामा भाच्याने बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचा आरोप गावातील रहिवासी धनराज सुभाष चौधरी यांनी केला आहे। तसेच या रस्त्यावरील भले मोठे लिंबाचे झाड जमीनदोस्त करत व्यावसायिक टपरी बेकायदेशीररित्या उभी करण्यात आली आहे। संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाला अतिक्रमण बाबत तक्रार करूनही या समस्येकडे केराची टोपली दाखवत ग्रामपंचायतीने दुर्लक्षही केला आहे। तर अतिक्रमण धारकाची पत्नी ग्रामपंचायत सदस्य असल्याने या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही धनराज चौधरी यांनी केला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की शिंदखेडा तालुक्यातील बेटावदीतील रहिवासी धनराज सुभाष चौधरी यांच्या मालकी हक्क असलेल्या सिटी सर्वे नंबर 123 ते 126 समोरील पश्चिमेकडील वापर रस्त्यावर बेकायदेशीर टपरी टाकून लोटन नारायण माळी यांनी बेकायदेशीर अतिक्रमण केला आहे। या संदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाला तक्रार करण्यात आली होती, मात्र सदर लोटन माळी यांच्या पत्नी ग्रामपंचायत सदस्य असल्याने बेकायदेशीर अतिक्रमणाच्या प्रश्नाकडे अद्यापही ग्रामपंचायत दुर्लक्ष केला आहे। तसेच या संदर्भात संबंधित प्रशासनाला तक्रार केल्यास माझ्या पत्नीच्या सदस्य पदावर गदा येईल, या कारणाने लोटन माळी यांनी त्यांचा भाचा रमेश वासुदेव माळी यांच्या नावाने फलक लावला आहे। माझा यात काळी मात्र संबंध नाही असं म्हणत त्यांनी प्रशासनाचा दुर्लक्षही केला आहे, असा आरोपही धनराज चौधरी यांनी केला आहे। सदर लोटन माळी व रमेश माळी या मामा भाच्याकडून मला मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याची प्रतिक्रियाही धनराज चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे। तसेच संबंधित प्रशासनाने याची दखल घ्यावी व अतिक्रमण काढून न्याय द्यावा अशी रास्त मागणी देखील त्यांनी केली आहे। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। मी धनराज सुभाष चौधरी, राहणारा राजेंद्र बुद्रुक, हल्ली मुक्काम बेटावर, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे। माझ्या बेटावर गावात सिटी सर्वे प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। 124, 125, 126 माझ्या नावाने, 125, 126 ही मिळकत आहे। भावाच्या नावाने 123, 124 या दोन मिळकती भावाच्या नावाने आहेत। त्या मिळकतीमध्ये आम्ही मागील वर्षी विलास प्रभाकर पाटील यांच्याकडून खरेदी केलेली असून त्या खरेदी खतात पश्चिमेस वापर रस्ता देखील नमूद केलेला आहे। ते आमच्या पश्चिमेस वापर रस्ता असलेल्या वापर रस्त्यावर गावातील श्री लोटन नारायण माळी यांचे भाचे रमेश वासुदेव माळी यांनी आमच्या गैरहजेरीत आम्ही बाहेरगावी यात्रेला गेलो असताना दिनांक 5 जुलै त्या रोजी रात्री 1:30 त्यांनी लोखंडी पाईप व पत्रा वापरून त्या ठिकाणी डबरी ठेवली व आमच्या वापर रस्त्यात अडथळा निर्माण केला व आमच्या घराचा वापर रस्ताच बंद करून टाकला। तरी सदर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ग्रामपंचायत यांच्याकडे वेळोवेळी तक्रार दाखल केलेली आहे, तसेच गटविकास अधिकारी यांच्याकडे देखील तक्रार दाखल केलेली आहे। आमच्या वापर रस्त्यात जो अडथळा निर्माण होतो आहे तो वापर रस्ता आम्हाला मोकळा करून मिळावा आणि अतिशय अनधिकृत आणि बेकायदेशीर असलेले असे बांधकाम हे त्वरित काढून मिळावे आणि संबंधित लोटन नारायण माळी हे ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांच्या भाच्याला त्यांनी या ठिकाणी ही टपरी उभारण्यास मदत केली असा आमचा समज आहे व त्यांना गावातील राजकीय पुढाऱ्यांचे देखील संरक्षण मिळत असल्यामुळे आमच्यावर आणि आमच्या कुटुंबावर अन्याय होत आहे। आम्ही आपल्या या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून एकच विनंती करतो की आम्हाला न्याय मिळावा आणि न्याय मिळेल हीच अपेक्षा करतो।